एम ए मराठी एम मराठी दोनशे बावीस वाग्मय प्रकार पुस्तक तीन कविता आणि ह्या कवितेमधील घटक तीन कवितेचे प्रकार आपण रचनानुसार कवितेचे प्रकार बघितले आता आशयानुसार कवितेचे प्रकार बघूया भावगीत आधुनिक कविताच भावगीतात्मक असते भावना व्यक्त केलेल्या असतात आणि कविता चालीवर गाऊन मराठीत भावगीत लोकप्रिय झालेले दिसते दुसरा प्रकार आहे नाट्यगीत इंग्रजीत पोएटिक्स विरार हे नाटक काव्य हा प्रकार आहे नाट्यगी संवादात्मक असते म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्ती त्यामध्ये असतात सुनीत म्हणजे सॉनेट आता शेक्सपिअर सॉनेट हे जे बारा प्लस दोन चौदा ओळींचं सॉनेट असतं सॉनेट हे नेहमी चौदा ओळींचंच असतं त्याला मराठीमध्ये सुनीत म्हणतात आणि केशवसूत हे मराठी कवितेचे जनक यांनी हा प्रकार इंग्रजीतून मराठीत आणला आणि पाश्चात्य कवी शेक्सपियर मिल्टन आणि वर्सव यांनी सॉनेट लिहिलेले आहेत आणि मराठीत त्याला सुनीत म्हणतात शेक्सपियर सॉनेट आता शेक्सपियरचे जे सॉनेट आहे ते बारा ओळी आणि नंतर दोन ओळी म्हणजे एकूण चौदा ओळीचं सॉनेट आहे सुनीत आहे तर मिल्टन्स सॉनेट म्हणजेच मिल्टनचे जे सुनीत आहे ते आठ प्लस सिक्स म्हणजे चौदा अशा ओळी ज्या आहेत एकूण चौदा ओळी दोन भाग त्यांनी केले वर्सोदचे जे सॉनेट आहे त्यांनी सलग चौदा ओळीतच सुनीत लिहिले आता चौथा जो, जो प्रकार आहे अशा नुसार गझल गझल अरबी फारशीतून आणि उर्दूतून मराठीत आला माधव जुलियन यांनी भाषा संस्कृतीत त्याचा अधिक परिचय करून दिला एकाच वृत्तातील एकच यमक आणि अंत्ययमक असलेल्या अस दोन दोन ओळींचा किमान पाच किंवा त्याहून अधिक ओळींची बांधणी म्हणजे गजल असे सुरेश भट यांनी नोंदवले आहे त्यानंतर गझल हा प्रामुख्याने प्रेमविषयी वर्णन केलेला असतो गजलेत खाफिया आणि दुसरी ओळ म्हणजे दुसरी ओळ आणि द्रधिक म्हणजे तिसरी ओळ अशी या ओळी असतात दैवी प्रेम आणि लौकिक प्रेम असतं इश्क हकेकी दैवी प्रेम म्हणजे इश्का आकेकी लौकिक प्रेम म्हणजे इश्क मजाजी असे दोन भाग ते पाळतात मजाजीमध्ये शृंगाराचे प्रमाण जास्त असते आणि आकेकीमध्ये कमी असते पाचवा प्रकारे हायकोआ आपल्याकडे आलेला जपानी मुक्ती आहे हा प्रधान तसंच रचनाप्रधान जपानमध्ये तो महत्त्वाचा काव्य प्रकार आहे त्यात एकूण वर्ण असतात सतरा वर्णाच्या तीन ओळी केल्या जातात पहिली ओळ पाच वर्णाची दुसरी ओळ सात वर्णाची तिसरी ओळ पाच वर्णाची हायकूमध्ये वैशिष्ट्यपूर्णद्वैत हिडन ड्युअलिजम लपलेले असते ते म्हणजे निकटचं आणि दूरचं आता आणि तेव्हा बाशो ईशा आणि शिक्की हे तीन महत्त्वाचे जपानी हायकू लिहिणारे जपानमध्ये हायकूकडे आदराने पाहिले जाते हायकूमध्ये एखादरी निसर्ग प्रतिमा असावीच लागते पान झाड फुलपक्षी चंद्रसूर इत्यादी निसर्ग प्रतिमांच्या माध्यमातून अलौकिक शक्तीकडे म्हणजे परमेश्वराकडे जाणे चित्रित होते आणि जपानी लेखने चित्रात्मक लिपीमध्ये असते त्यांच्याकडे एक वर्ण हाच एक शब्द असतो त्यामुळे इतक्या लहानशा रचनेत संपूर्ण सागर त्यांच्याकडे चित्रित करता येतो पण आपल्याकडे त्यासारखा प्रयोग शक्य होत नाही आपणच नव्हे तर कोणतीही भाषा नियम पाळू शकत नाही कारण आपले शब्द अनेक वर्ण मिळून बनतात त्यामुळे मूळ हायकूचे सात पाच सात प्लस पाच पस प्लस सात हे सतरावर्नाचे मीटर आपण त्यांच्या पद्धतीने चालवू शकत नाही सतरावर्ण बुद्ध तत्त्वज्ञान निसर्ग प्रतिमा यांच्या अस्तित्वाशिवाय ऐकू म्हणता येणार नाही सवा प्रकारे विडंबन कविता विडंबन म्हणजे उपहास किंवा टीका आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये आचार्य प्रख्या अत्रयांनी झेंडू चिपुली कविता अत्र्यांनी विडंबन कविता चांगल्या प्रकारे लिहिली उपहास टिंग उपहास म्हणजे टिंगल करण्याच्या हेतूने टिंगल किंवा टीका आपण म्हणतो त्याला अत्रे यांची विडंबर कविता असली तरी समाजात दृढ असलेल्या कवींच्या दृष्टीचा आत्मप्रौढी म्हणजे इगो असणाऱ्या नकारात्मक प्रवृढीचा अचूक वेद विडंबन कवितेत घेतला जातो प्रगत समाज निर्मितीसाठी विशाल दृष्टिकोनाचा प्रसार आवश्यक असतो पण कोतेपणा सहजसहजी सुटत नाही त्यामुळे बाहेर येण्यासाठी विडंबन कविता सहाय्य करतात हसवता हसवता सहजपणे आपल्या दोषांना स्वीकारून त्यांना मागे टाकण्याची प्रवृत्ती त्यांच्या आस्वादातून आकारू शकेल असा दृष्टिकोन ठेवता येईल म्हणून विडंबन कविता लिहिलेल्या असतात भावगीत नाट्यगीत सुनीत गजल हायकू आणि विडंबन कविता हे सर्व आशयानुसार असलेले कवितेचे आपण प्रकार बघितले जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू प्लीज